जितका नाही मग तेवढी लगेच करायचे. तर त्यांनी बोलवलेलं आहे आपल्याला, त्या आपल्याशिवाय आमचं कधीच दिवस पूर्ण होत नाही. दोन घास दोन पोरं सांगणार तर मित्रांनो, आज 5 दिवसांनंतर एक गोष्ट करतोय आम्ही. आदित्यचं 100K सबस्क्रायबर्सचं सेलिब्रेशन करतोय. कुणीच नाही इथं, बनी गावाला गेली आहे, मोहित आजारी आहे, आबे आणि मीच आहे फक्त इथं आता. तर ज्या दिवशी सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले त्या दिवशी मी आणि सौरभ संभाजीनगरला गेलतो म्हणून नाही करता आलं. दुसऱ्या दिवशी गणपती बसले म्हणून नाही करता आलं. तिसऱ्या दिवशी मी आलोच नाही इकडं. आणि चौथ्या दिवशी आम्ही बाहेर गेलतो. आणि आज 5वा दिवस आहे. 5व्या दिवशी सेलिब्रेशन करतोय त्याला काहीच माहीत नाही. त्याला तिकडंच बसवलंय रोडला. तर आता ते जाऊन केक कापू आणि बघू आता पुढं काय काय करता येईल. जय महाराष्ट्र पब्लिक, तर स्वागत तुमचं परत विसल्याच्या एका नवीन व्लॉग मध्ये. सुरुवात केली त्याने आणि आबे आणि आब्याचा मित्र फुल टेन्शन मध्ये. 15,000 लॉस कशात लॉस गेले आता सांगू नाही शकत आपण. आणि त्याच्यामुळे पैसेच होतो. आता आपण आदित्यच मनोगत ऐकून घेऊ की 100K प्रवास कसा होता. आणि आजकाल तुम्हाला असं वाटत असेल की असे सेलिब्रेशन एवढे साधे साधे का करतोय. पहिल्यांदा आम्ही खूप फुगे बिगे सजवायचो, हे करायचो, आता काय असं होतंय. कारण आता सगळेच जण कामात आहेत आणि कुणाला कळतच नाही कुणाचं कधी काय झालंय. आता केक आणायला गेलो हा, तर म्हणलं कुणाची 100K झालं. म्हणलं आता 100K नाही, सगळ्यांचे 1 मिलियन क्रॉस आहेत. आता आमचा युट्यूबचा विषय चालू झालाय म्हणलं. आता युट्यूबचे 100K दोन्ही ठेवायला. तर वा, कसं होतं तुझा पहिल्यापासूनचा 100K पर्यंतचा प्रवास? 100K सबस्क्रायबर होतील आमच्यामध्ये, म्हणजे आमच्या जिगर मराठीचे पण झाले आपल्या, त्याचे होतील किंवा विश्लेषण चॅनलचे होतील, माझे होतील, म्हणजे असं लिटरली मनात पण नव्हतं. पण हा पहिल्यापासून आम्ही जेव्हापासून व्हिडिओ बनवतोय ना, तेव्हा विश्ले असेल, मी असेल किंवा आमच्यातलं कोणी पण असेल, एक जिद्द नेहमी ठेवलेली आहे की करायचंय. आणि तुम्ही प्रत्येक वेळेस सपोर्ट केलेला आहे. आज तुम्ही प्रत्येकाची लाईफ चेंज केलेली आहे. विश्ले असेल, मी असेल, कोणी, म्हणजे आमच्यातलं कोणी असेल, प्रत्येकाची लाईफ तुम्ही डायरेक्ट अशी चेंज केलेली आहे. सो हे जे छोटे छोटे सक्सेस आहेत ना, ते खूप मनाला लागतात, खूप भारी वाटतात, खूप आनंद वाटतो की ह्या गोष्टी होतात आपल्यासोबत. आणि मग अजून एक मोटिवेशन मिळतं की अजून पुढे काही ना काहीतरी भारी करत राहू आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आणि 100K खरंच खूप मोठी गोष्ट असते. ते आता आपल्याला दिसायला मराठी ब्लॉगिंग साठी, कारण हिंदीचे कसा अख्ख्या इंडियामध्ये तो कॉन्टेंट बघितला जातो, मराठी फक्त महाराष्ट्रात बघितला जातो. 1 लाख आकडा जरी आता तुम्हाला बघायला जरी छोटा वाटत असेल, कारण 1 लाख ही खूप मोठी अचीवमेंट असते युट्यूब साठी. म्हणूनच त्यावेळेस आपण सिल्वर प्ले बटनचा हकदार होतो. आणि युट्यूबवर येण्याचा कॉन्फिडन्स आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आला आमचं जिगर मराठी चॅनल चालू केल्याच्या नंतर. कारण आम्ही ते चॅनल चालू केलं गाणं पडायच्या अगोदर, कसलाही चॅनलवर कॉन्टेंट पडायच्या अगोदर आमचे 86,000 सबस्क्रायबर झाले. आणि गाणं पडल्यावर डायरेक्ट 100K झाले. त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स आला की आपण युट्यूबवर पण धुमाकूळ घालू शकतो. आणि ताकद काय आहे ना, म्हणजे आमच्या पाठीमागे तुम्ही उभे आहेत ना, ती ताकद काय तिथं ऍक्च्युली समजली. आणि तिथनं पुढे ज्या एनर्जीने काम केलं ना, आज या 1-1.5 वर्षामध्ये बऱ्याचशे गोष्टी झाल्या तुम्हाला हळूहळू समजलं. आणि सांगायला खरंच खूप आनंद होतो. आज बघता बघता माझे 100K झालेत, आदित्यचे झालेत, अखेचे झालेत, ऋषाचे झालेत, सॉरी ऋषाचे म्हणतो, अक्षयचे झालेत, सानिकाचे पण होतील. आणि बनीचे तर विदाउट व्लॉग टाकताच 20,000 सबस्क्रायबर्स आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. जिगर मराठीच्या टीमला तुम्ही एवढं प्रेम देताय. पुढच्या 1-1.5 वर्षात 100% आज आमच्या इंस्टाग्रामला ऑलमोस्ट सगळ्यांचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर पुढच्या 1-1.5 वर्षात युट्यूबला पण 1 मिलियन सबस्क्रायबर 100% असणार. फक्त तुमचं प्रेम पाहिजे ना आम्हाला, बस. बाप्पा आलेत, आपण इच्छा मागितली 100%. आणि आणि ह्याच भिंतीला आता आपले 3 बटन लागणार, एक जिगर मराठीचं, एक जिगर मराठीचं, एक आदित्यचं, एक माझं. खूप भारी वाटत स्वतःच्या ऑफिसमध्ये 3 सिल्वर प्ले बटन. येस. तर असंच प्रेम राहू द्या आणि कायम असंच सपोर्ट राहू द्या. अजून खूप पुढे जायचं आपल्याला. ब्लॉग बघत राहा. तर मित्रांनो, जस्ट वर्कआउट झालेलं आहे, आता घरी जातो, पटकन आवरतो. आज सकाळी लवकर जिमला आलो होतो कारण ओमकार दादाच्या, आपला फेवरेट डिरेक्टरच्या घरी गणपतीचा कार्यक्रम आहे, पूजा ठेवलेली आहे. तर त्यांनी बोलवलेलं आहे आपल्याला,
तर आता तिकडं माझी वाट बघते ते आदित्य सगळेजण जाऊन तिथे थोडेसे व्हिडिओ पण बनवायचे आणि मग ते रोम करायचे. चला मित्रांनो, आता मी रेडी झालेलो आहे ओमकार दहाच्या इथं जाण्यासाठी आणि जस्ट निघालेलो आहे. परत एकदा त्या दिवशीचाच कुर्ता घातलेला आहे गणपतीच्या दिवशीचा, कारण त्या दिवशी फक्त एक दोन तासासाठीच घातला होता आणि मला असं मळस्तोपर्यंत घालू वाटतं, कारण मग इस्त्रीचे पैसे वसूल तर झालेच पाहिजे ना. म्हणून आज परत एकदा घातलंय. आता पटकन जातो कारण तिथून आम्हाला ओमकारदाकडे जाऊन परत एका जागी जायचंय सेलिब्रेशन साठी. अजून एक सेलिब्रेशन साठी आपल्याला कॉल आलेला आहे. तो कुठून आलेला आहे ते तुम्हाला अगोदर ओमकारदाच्या इथून गेल्याच्या नंतर दाखवतो. तर गाइस, अगोदर जायच्या अगोदर आम्ही आलेलो इथं चहा प्यायला. चहा प्यायल्याशिवाय आमचं कधीच दिवस पूर्ण होत नाही. आदित्यचा ब्लॉग येतोय, आदित्य लाईव्हला गेलेला आहे आणि बैजूस व्हिडिओ काढतोय. आता तुम्हाला आभ्याची माझी व्हिडिओ पोस्ट झालेली पण पाहिली असेल तुम्ही या ड्रेसमध्ये, तर ती पण व्हिडिओ पाहिली नसेल ज्यांनी जाऊन पटकन बघा रेलवर. ओमकार माने इथेच राहतात का? ओमकार माने इथेच राहतात का? करू ना. नाही थांब. हॅलो, ओमकार माने इथेच राहतात का? विशाल काही. आतापर्यंत तुम्ही फक्त ओमकारदाला पाहिलं, आज ओमकारदाच्या आई साहेबांना पण बघा आणि स्वतः ओमकारदा, ओमकारदाचे फ्रेंड्स, बेस्ट फ्रेंड ओमकारदाच्या ज्या स्टोरी मध्ये कंटिन्यू असतात ते बेस्ट फ्रेंड आज आपल्या ब्लॉग मध्ये आलेले. म्हणजे काय झालं मॅटर मी सांगतो. त्या दिवशी माझा बड्डे होता आणि हे आमचे शकीलजी आहेत, खूप साधे भोळे माणूस आहेत. त्यांची चप्पल कोणीतरी चोरून नेलते म्हणून यांनी पण दुसऱ्याची घेऊन आली तिथं. दोन घासत दोन पुऱ्या संपल्या. लोकांना टेन्शन येणार इथं. ओमकार दादा विचार ना, मेल असता खायचे लाजून खायचे. ओमकार दादा मी काय म्हणतोय, जेवण लाजून खायचे का ना लाजता खायचं? मग सौरभ चार पाच पुऱ्या टाक पटकन. बस 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 डाएट वर लेट झालंय. आता आम्ही जस्ट ओमकर दादाच्या घरून चाललेलो आहे. थँक्यू दादा आम्हाला बोलवल्याबद्दल आणि दहा पुऱ्या आणि अर्धा किलो भात चारल्याबद्दल. कारण त्यांनी सांगितलं न लाजता खावा म्हणून न लाजता खाल्लेला आहे. तुम्ही तुम्हाला दाखवलं पण मी ताट भरून. आता घरी जाऊया. तर मित्रांनो, थोडासा ब्लॉग एक्सटेंड होतोय कारण आपला पूर्ण होत नव्हता. म्हणून आपण चाललोय आदित्यच्या घरचा आणि सौरभच्या घरचा गणपती विसर्जन करायला. तर आता घरी जाऊया. चला कोण ती रळी. तर काय, आम्ही आलेलो आहे आमच्या सौरभच्या सोसायटीतला दोन तासाबद्दल बघायला.
गणपती अप्पा पुढच्या मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती पुढच्या वर्षी एक दोन तीन चार तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल खूप खतरनाक असा भयानक असा डान्स केलेला आहे अचानक भयानक मधी आणि पाय खूप दुखायला लागलेले आहेत तर चंदू आका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड कुठे गेले तर आता सौरभच्या घरातला बाप्पा घेतलेला आहे आता आदित्यच्या घरातला बाप्पा घ्यायचा आहे आणि लगेच विसर्जन करायचं आणि मला तिकडून एक आरतीला जायचं आहे ते करून परत मला पुण्यात यायचं मित्रांनो आपल्या आदित्यच्या पण घरचे बाप्पा आलेले आहेत आणि आमच्याकडे आहेत गौराया गणपती बाप्पा पुढे गणपती अप्पा चला फायनली घेतलेला आहे गणपती अप्पा मंगल मूर्ती लवकर या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार अर्धी भाकर चंद्रावर गणपती बाप्पा उंदरावर जमते रे मला वाटलं विसरलं काय मोठं झालं गणपती अप्पा मंगल मूर्ती लवकर या तर मित्रांनो जस्ट मी विसर्जनासाठी थांबलो नाही आदित्यच्या आणि सौरभच्या गणपतींचा कारण मला आमच्या इथं पाषाणमध्ये यायचं होतं एका गणपतीच्या आरतीला मंडळाने बोलवलं आहे मला तर ते खूप वेळ झाले वाट बघत होते आम्हाला 8 वाजता बोलवलं होतं आता 9 वाजत आलेले आहेत मी मोहितला घेऊन आलेलो आहे आब्याला घेऊन आलो आहे आणि आशिषला घेऊन आलो आहे कारण आम्हाला 6 जणांना जायचं होतं बाहेर मला सोडून जातील म्हणून मी आत्तिकांना घेऊन आलो माझ्या बरोबर तर आता आरती करू आणि आरती करून परत पुण्यात जायच्या साऱ्या जगात देखणे रूप तुझे आहे रे मोर्या सवय झाली मला तुझ्या मायेची रे बाप्पा मोरया विघ्नहर्ता मोरया बाप्पा मोरया बुद्धिदाता मोरया बाप्पा मोरया एकदंता मोरया बाप्पा मोरया अपलोड करणार आहे कारण तुम्ही खूप मला मेसेज करत होते की ना तू व्लॉगच अपलोड करत नाही हेच नाही करत तेच नाही करत म्हणून आता मी प्रयत्न करतोय दर 2 दिवसात 3 दिवसात एक एक व्लॉग अपलोड करायचा आणि ही सवय लावून टाकतोय की 2-3 दिवसात का टाकतोय जेणेकरून हळूहळू एक सवय लागेल पटापट तुमच्यापर्यंत कॉन्टेंट येण्याचे तर हा व्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असंच प्रेम राहू द्या कायम आणि व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब केल्याने थोडंसं मोटिवेशन वाढतं माझं